हर महान स्वप्न का आरंभ उस व्यक्ति से होता है जो स्वप्न देखता है, किंतु स्वप्न देखने वाले को यह सदैव याद रखना चाहिए कि इच्छा शक्ति और लगन उसके भीतर ही होती है, जो ग्रहों और नक्षत्रों तक पहुंचकर पूरे जगत को बदल सकती है। शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय इंदापूर तालुक्यामधील सरापवाडी या गावामध्ये, आणि स्वप्नील शिंदे यांचा हा अतिशय सुंदर असा फार्म आहे। शेतकरी मित्रांनो, तरुण दुग्ध व्यवसाय करतोय, पण जर शास्त्रशुद्ध पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला तर किती फायदा होऊ शकतो याचं उदाहरण स्वप्नीलजी शिंदे आहेत। हा जो फार्म आहे तो अतिशय चांगल्या क्वालिटीच्या गायींनी त्यांनी भरलेला आहे। म्हणजे की सुरुवात त्यांची आपल्या इतर सामान्य शेतकरी जसा गाई खरेदी करतो त्याच पद्धतीने त्यांनीही गाय खरेदी केल्या। काही वेळेस गाय खरेदी करताना ते फसले, पण म्हणजे की पंजाबच्या ज्या काही आजारी गायी त्यांच्या पदरी पडल्या आणि त्याच्यानंतर त्या गायींची मरझड झाली आणि फक्त दोन गायी राहिल्या। दोन गायीच्या पैदाशीनंतर या दोन गायीमधून त्यांनी या गायींची आता पैदास केलेली आहे। म्हणजे की काही बेंगलोरच्या पण गाय घेतल्या त्यांनी आणि ब्रीडवरती काम केलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ब्रीडवरती काम केलं असल्यामुळं तुम्हाला या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या गाय तुम्हाला इथं दिसत आहेत। म्हणजे की आपल्या फार्मवरती जातीवंत आणि निवडक जर गाय असतील तर आपला फार्म किती चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे। आता दुपारी 4 नंतरची वेळ आहे, संपूर्ण गाय आता बांधल्या जात आहेत। अशा प्रकारचं त्यांनी स्ट्रक्चर केलेलं आहे गोठ्याचं आणि ही गावांसमोरच्या बाजूने आहे। मी जिथून चालतोय आता या पद्धतीनं गाया पुढून आपल्याला यामध्ये खाद्य टाकू शकतो आपण। आणि त्यांचं मत एक आहे, जर गायीला पोटभर खाद्य मिळालं तर ती गाय चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते। म्हणून ही संपूर्ण जी गावान दिसते तर ही भरून टाकली जाते आणि ज्या गायीला भूक आहे तर ती गाय खाद्य खात असते आणि ज्या गायीला पाणी प्यायचं असेल तर ती पाण्याची स्वतंत्र व्यवस्था त्यांनी केलेली आहे तर ती पाणी जाऊन पित असते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांचं असं मत आहे की जशी आपल्याला भूक लागते कधी एकसारखी भूक नसते, तसंच गायींच्याही बाबतीत असतं। म्हणून ही गावां जी दिसते तर ही संपूर्ण गावां ते भरून ठेवलेली असते त्यांनी चाऱ्याने, आणि त्याच्यानंतर ज्या गायीला खायचं असतं तर ती गाय खात असते, ज्या गायीला रवंत करायचं असेल ती निवांत रवंत करते, आणि जी गायी पाणी प्यायचं असेल निवांत बसायचं असेल ती बसू शकते। तर मुक्त गोठ्याचा हा फायदा आहे। तर त्यांनी ही बांधायची सिस्टीम केलेली आहे। आता दुपारी 4 नंतरची वेळ आहे तर आता हे धारा काढण्यासाठी जो त्यांचं नियोजन सुरू झालेलं आहे, हे अशा प्रकारे त्यांनी शेड केलेलं आहे मध्यभागी, आणि एक मध्यभागी उंच शेड आहे आणि त्याला सब शेड असं दोन्ही बाजूने केलेलं आहे। आणि इकडं संपूर्ण जो परिसर आहे तर या परिसरामध्ये त्यांनी या मुक्त गोठ्याची रचना केलेली आहे। आणि जे काय बांधकाम होतं तर ते बहुतेक पडलेलं दिसतंय गायींच्या ह्याच्यामुळं, पण यांनी असं अँगल आहेत तर अँगल आणि तार अशा दोन्ही गोष्टीनं त्यांनी कडेला सपोर्ट केलेला आहे। तर अशा क्वालिटीच्या गायी यांच्या फार्मवरती आहेत। प्रत्येक गाय 30 लिटर प्लस गाय आहे यांच्याकडे आणि यांनी स्वतः हे ब्रीड तयार केलेलं आहे। त्यांनी वेगवेगळे ABS असेल, ज्युपिटर असेल, डेन्मार्क असतील, बाकीचे जे काय सगळे ब्रीड आहे तर हे ब्रीड त्यांनी विकसित केलेले आहेत आणि इथं त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे दुग्ध व्यवसायाचा। आणि जसं आपण म्हणतो की गोष्टीचं प्रोसेसिंग जर केलं तर त्याची व्हॅल्युएशन वाढते, त्याचप्रकारे त्यांनी विचार केला आणि या विचारातून त्यांनी खवा असेल, पेढा असेल किंवा बाकीचे इतर दुधाचे प्रॉडक्ट असतील तर त्यांनी ते सुरू केले आणि त्याच्यातून त्यांनी मार्केटिंग उभा केलेला आहे। तर मित्रांनो तुम्ही बघता आता 4 वाजता या गाया अशा पद्धतीनं बांधून घेतलेल्या आहेत आणि मोजक्याच गाय आहेत, 300 ते 400 लिटर एका दिवसाचं त्यांचं कलेक्शन आहे। म्हणजे या संपूर्ण गोष्टी त्यांच्या दुधात जर सांगायचं झालं तर 35 लिटरच्या प्लस काही गाय आहेत, काही गायी 30 लिटर आहेत। तर प्रत्येक गाय ब्रीडिंगची यांनी केलेली आहे। आता हे 2 महिने आणि 10 दिवसाची ही कालवड आहे। नमस्कार, मी सुप्रिया लांबादा शिंदे, मुख कंपोस्ट सरापडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापाशी यायचं एवढंच एक कारण आहे। तर आपण काय केलंय, महिन्याच्या प्रत्येक 2र्या आणि 4थ्या रविवारी जो कोई तरुण वर्ग आहे त्यासाठी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आपण ठेवलेली आहे।
आणि त्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे गायला सिमेंट कुठलं भरायचं, गायचं आजारपण कसं ओळखायचं, गोटा किती फुटात असला पाहिजे, गोट्याचं मॅनेजमेंट काय असलं पाहिजे, वैरण कुठली द्यायची, वैरणीत बदल झाल्यानंतर दुष्परिणाम काय होत्यात, त्यानंतर बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला खवा कसा बनवायचा, पेढा कसा बनवायचा, पेढ्याचा दोन प्रकार कंदे आणि साधा कसा बनवायचा, त्यानंतर कुल्फी कशी बनवायची आणि पनीर कसं बनवायचं, हे सगळं शिकवलं जाईल. ह्यानंतर बाबा हे बनवल्यानंतर एका किलो मागं तुम्हाला किती पैसे शिल्लक मिळतील आणि मार्केट कुठं उपलब्ध आहे, मार्केट अवेलेबल करून नक्की नाही दिलं जाणार पण उपलब्ध कुठे आहे ते सांगितलं जाईल. ह्यासाठी एक दिवशीय कार्यशाळा आहे महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी. जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या दुधाचा चांगला बाय प्रोडक्ट बनवून चार पैसे कसं वाढतील ह्याच्यासाठी काम करावं, त्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. खाली डिस्प्लेवरती नंबर दिला आहे, त्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि आपलं लवकरात लवकर नाव नोंदणी करू शकता. तर 2 महिने आणि 10 दिवसाची कालवड आहे, म्हणजे हे ब्रीडिंग वरती काम केल्यामुळे हा सक्सेस रेशो आलेला आहे. तर सांगायचं काय मित्रांनो, जर आपण चांगल्या पद्धतीनं जर ब्रीडिंग वरती काम केलं तर आपला दुग्ध व्यवसाय हा फायदेशीर ठरतो. आणि त्यांचं एक मत आहे की जर आपण ब्रीडिंग वरती काम केलं तर ब्रीडिंगच्या गायी ह्या जास्त खाद्य खात नाहीत, त्यांना पशुखाद्य मापत लागतं, बाकीचं खाद्य ते अतिशय कमी प्रमाणात खात असतात. आणि रवंत खूप महत्वाचं आहे, म्हणजे दुग्ध व्यवसायातला सगळ्यात महत्वाचा घटक त्यांनी सांगितला रवंत. तर हा रवंत जर चांगल्या पद्धतीनं गाय करत असेल तर दूध खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ती गाय देऊ शकते. तर अशा प्रकारचं हे त्यांचं गोठ्याचं संपूर्ण स्ट्रक्चर आहे. तर ही संपूर्ण समोरची गवान आहे, आता 4 नंतरचं नियोजनात ते धार काढतील, पशुखाद्य टाकतील आणि चारा टाकतील. तर अशा प्रकारचं त्यांचं नियोजन चालू होईल. आता तर त्यांच्याकडे एकच मजूर आहे, तर एका मजुराच्या जीवावरती त्यांनी हा दुग्ध व्यवसाय सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ते आसपासच्या शेतकऱ्यांचं दूध कलेक्ट पण करत असतात. म्हणजे साधारण 600 लिटर दुधाचं कलेक्शन आहे, त्यामध्ये 300 लिटर त्यांना स्वतः घरी लागतं दूध. म्हणजे इथं 300 लिटर दिवसाचं कलेक्शन आहे आणि 300 लिटर जे आहे तर ते इतर शेतकऱ्यांच्या चांगल्या निवडक दूध ते घेत असतात आणि त्यातून बर्फी असेल, खवा असेल किंवा पेढा असेल, तर या गोष्टी ते तयार करत असतात. म्हणजे बाय प्रॉडक्ट ते बनवत आहेत आणि या बाय प्रॉडक्टमुळं त्यांना या दुग्ध व्यवसायात फायदा होत आहे. म्हणजे की यातलं मार्केटिंग त्यांनी कसं उभं केलं, त्याच्यानंतर या संपूर्ण गोष्टी जे नियोजन आहे, तर या चाऱ्याचं नियोजन कसं आहे, एकंदरीत गाय लागवड कशी करतात, गाय लागवड केल्यानंतर त्यांनी ब्रीडिंग वरती काम कसं केलं, या संपूर्ण गोष्टी आहेत. तर या संपूर्ण गोष्टींचं नियोजन आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर येणाऱ्या काही काळामध्ये आपण त्यांची यशोगाथा खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊयात. त्यांनी ज्या ज्या गोष्टींवरती काम केलेलं आहे, जे शेतकरी मित्रांना फायद्याचं ठरणार आहे, तर त्या संपूर्ण गोष्टी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यात पाहायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, शेतकरी मित्रांनो, किसान ॲग्रोटेकचे स्वप्नीलजी मोटे यूट्यूब चॅनल आहे त्यांचा, तर ते आणि स्वप्नील शिंदे हे दोघं मिळून एक दिवसाचं शेतकऱ्यांच्यासाठी ट्रेनिंग ठेवलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये ते ट्रेनिंग पण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे की ट्रेनिंगचा भाग पण तुम्हाला इथं मिळणार आहे. म्हणजे की तुम्ही बाय प्रॉडक्ट कसे बनवू शकता, तुमचं मार्केट तुम्ही तसं कसं तयार करू शकता, हे एका दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग मिळणार आहे. तर मित्रांनो, याही संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि या ट्रेनिंगला उपस्थित राहून काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. एक दिवसाचा प्रश्न आहे आणि एका दिवसामध्ये तुमचा अख्खा व्यवसाय बदलू शकतो. किसान ॲग्रोटेकचे स्वप्नीलजी मोटे आणि स्वप्नील शिंदे यांनी हा प्रयत्न ठेवलेला आहे शेतकऱ्यांच्यासाठी. तर ते तुम्हाला सगळ्या प्रकारच्या क्वालिटीचं ट्रेनिंग दिवसभर देतील आणि तुम्ही या ट्रेनिंगला उपस्थित राहून तुम्ही चांगलं मार्गदर्शन घेऊन तुमच्या व्यवसायात नक्की बदल करू शकता. तर अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे. तर आज आपण खूप चांगल्या पद्धतीची यशोगाथा पाहिलेली आहे, खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आज आपल्याला पाहायला मिळतंय. तर आरोग्याच्या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील, मिनरल मिक्सरचा ते सटीक वापर करत आहेत, त्याच्यानंतर गोचिड गायना होऊ नयेत म्हणून, गोचिड ताप होऊ नये म्हणून लसीकरण असेल, लसीकरणाचा खूप चांगला महत्वाचा मुद्दा त्यांचा आहे, लसीकरण खूप चांगल्या पद्धतीने करतात. डिवर्मिंग सगळ्यात महत्वाचं आहे दुग्ध व्यवसायात, तेही ते तारखेनुसार करत असतात, म्हणून या चांगल्या क्वालिटीच्या गाय तुम्हाला दिसत आहेत. म्हणून शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा जर आपल्याला फार्म करायचा असेल तर आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तर या पद्धतीच्या नियोजनासाठी एक शास्त्रीय जोड असणं गरजेचं आहे. जर शास्त्रीय जोड द्यायची असेल तर आपल्याला विचारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तर हा विचाराचा बदल स्वप्नील शिंदे यांनी केला आणि आज त्यांचा हा मूर्तिमंत गोठा साकार झालेला आहे. तर अशा पद्धतीचा हा यशोगाथेचा आजचा भाग
आपण पाहतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला स्वप्नीलजी शिंदे यांच्याकडून समजून आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर येणाऱ्या काळामध्ये आपण स्वप्नीलजी शिंदे यांची मुलाखत नक्की पाहूयात. तोपर्यंत निरोप द्या, नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.